ही आमची आराध्यताई आहे. सांगा काय त्रास आहे? तिना जेवण काहीच करत नाही, ही जेवत नाही अजून. आणि नुसतं जे जेवण खाते ना ती सर्व बाहेर. एवढंच आहे. बोला जेवण द्यायला शिकू. बोला जेवण द्यायला शिकू. हां बोला. वाघाचा पोर, आईचं दूध पितो. आणि आई जे खात असेल त्याला तोंड लावतो, खायला लागतो. मग त्याने पोट भरलं की आईकडे बघतच नाही, आईचं दूध चाललं जाते. दूध आई आणत नाही, पोराने पिल्याने येते. म्हणून पोर व्हायच्या आधी दूध नसते आणि पोराने सोडल्यावर दूध येत नाही. सांग पोराला प्यायचं असेल तरच तो दूध पितो. आई पाजू नाही शकत, आई दूध बनवू शकते पाजू नाही शकत. तिला खोटा वाटते की मी पाजते म्हणून. मी नाही पाजत, ती झोपून जाते रात्री. लेकरू रात्रभर पितो. लेकरू पोटात नाही येतो, तोंड लावतो आणि दूध पितो. आईला माहीत नाही कसा पितो, आई पाजत नाही. कोण नंबर एक. बोला ज्या दिवशी दूध कमी पडेल असं वाटते त्या दिवशी मांडीवर बसवा. तोंडाला मऊ वरण भात लावा, ओठाला लावा, जिभेने चाटून खाईल. हां त्याला मजा येईल. मग वरण भात दर दुधाच्या आधी लावा. बोला हां वरण भात वाढेल, दूध सोडून जाईल. वरण ज्या दिवशी उपमा करायला उपमा लावा. बोला शिरा करायला शिरा लावा, चिकू असेल चिकू लावा, पपई असेल पपई लावा, बोंबील असेल बोंबील लावा. जे घरात आहे ते लावा, सगळं खातात. बोला आम्ही खाऊ घालत नाही म्हणून पोरं खराब आहेत. हां ज्या जंगलामध्ये खायला प्यायला आहे. बोला सगळ्यांचे पोरं चांगले आहेत. ज्यांच्या घरात खायला प्यायला आहे हाताशी आहे, मागावं लागत नाही. त्यांच्या लेकी सुना चांगल्या आहेत, त्यांचे पोरं पण चांगले आहेत. सांग राजाकडे पोरगी देऊ नका. बोला खायला प्यायला खूप पण हात नाही लावायचा. राणी देईल तेव्हा भात मिळेल, भाकरी मिळेल, पाणी मिळेल. तर असे लेकर आहे आमचे. बोला घरात सगळं आहे पण आईला मागायचं पाणी त्याला कळतच नाही, आईला कळत नाही. म्हणून सगळे पोरं खराब आहेत. जमिनीवर खाऊ ठेवा, तोंड लावून खाईल, हाताने खाईल, जमिनीवर पाणी ठेवा, पाणी पिईल. पाणी मिळत नाही म्हणून सगळे पोरं खराब आहेत. आम्ही एवढे गरीब आहे. बोला माती पण नाही आमच्या घरात, जमीन उकरून खायला लागते. असे दुष्काळी घर आहेत म्हणून पोरं खराब आहेत. असं नसतं तर आमच्या आया आज्या 6 फूट झाल्या असत्या. आज बाबा आजोबा 6.5 फूट झाले असते पण सगळे 18 वर्ष उपाशी लपवून ठेवलं पिशवीमध्ये. हा पिशवी हा आजार आहे. जमिनीवर खाऊ ठेवा, पाणी ठेवा, मुंगी खाईल जाड होईल, कोंबडी चिमणी जाड होईल. लेकरू कसा बारीक राहील? उंदराला कळते ते पोराला कळत नाही काय? सांगा भारतात उंदीर जाड पोरं बारीक. कारण मायबाप म्हणतात मी घालल, मी हा आजार आहे. खाली ठेवून त्या पोरं चांगले होतात. जमा सगळ्या भारताला शिकवा. धन्यवाद डॉक्टर जोशी.